नमस्कार, मी सुनील विजय महाराष्ट्र राज्याचा पत्रकार दादाराव कांबळे बोलतो. आपण जाणून घेऊ आनंदनगरमधल्या महिलांची समस्या आणि त्यांचे होणारे प्रॉब्लेम. आज सगळे आनंदनगर सील झाल्यामुळे कुठली पब्लिक बाहेर जाता येत नाही, बाहेरले व्यक्ती आतमध्ये येऊ शकत नाहीत आणि त्याच्या माध्यमातून बरेच लोकांचे घर हातावरले पोट आहेत. हातावरले पोट असल्यामुळे प्रत्येकाला बाहेर न जाण्यासाठी त्यांनी बंदी घेतलेले. जे लोक पेशंट आहेत त्यांना पण जाता येत नाही, भाजीपाला आणता येत नाही आणि प्रत्येक आनंदनगर सील केल्यामुळे इथली गिरणी बंद आहे, मेडिकल बंद आहे, किराणा मालाचे दुकानं बंद आहेत. त्यामुळे ज्याचे हातावरले पोट आहेत ते उपाशी मारायला लागलेले आहेत. जाणून घ्या या सगळ्या महिलांचे समस्या काय. मेडिकल बंद, प्रायव्हेट दवाखाना बंद. आम्हाला अर्जंट दवाखान्यात जायचं म्हणलं रातचं द्यायचं तर आम्ही जायचं कुठं? तुम्ही सकाळी दोनला बांधून गिरा नेणार दवाखान्यात, म्हणून कुठं नेऊन टाकणार? कुठं सील पॅक केलंय? आम्हाला जायला रस्ता नको, यायला रस्ता नको, दूध नको, भाजी नको, दळण नको, गिरण्या बंद, दुकानं बंद, जायचं कुठं? आम्ही वाट नको कुठं जायला, खायचं प्यायचं बंद आमचं झालंय. कसं काय खायचं? आम्ही राशन नको, दुकानाला जायला वाट नको. आज 3 दिवस झाला माझ्या घरात जेवारी नाही. माझी 9 माणसं घरात आज उपाशी आहे. ती खायचं काय? आम्ही जेवारी कुठून आणायची? म्या आंदोळून कुठून आणायचं? कोणासाठी उडकून आणून मला गिरण उघडी नाही. 3 दिवस झाला गिरण उघडी नाही. खायचं काय? 9 माणसं माझ्या घरात बसून आहे. काय करावं लागेल? करणार सरकारकडे कोण असेल ना माणूस, त्यांना येऊन इथं बंदोबस्त करून जायचा घोर गरिबाचा. भाजीपाला नाही गेला तिथे युदिना झाले. पोलीस लोक मारायला लागले. पोलीस लोक म्हणते तुम्ही मरून पडा घरात, तुमची मयत घ्यायला येतो आम्ही. तुमची मयत पडू द्या. बँकेमध्ये चालला तर म्हणायला लागल्या तुमची मयत पडू द्या घरात, आम्ही मयत घ्यायला येतो. तुम्ही बाहेर यायचं नाही, मेडिकलला जायचं नाही, दुकानला जायचं नाही. दूध बंद आहे, गिरण्या बंद आहे, त्या दुकानं बंद आहे, त्या मेडिकल बंद आहे, त्या दवाखाना बंद आहे. म्हणजे आम्ही करायचं काय? बाहेर निघू देण्यात आम्हाला बँकेत पण जाऊ देण्यात आले. ते आमचं काय असेल ते पैसे आणि आमचे काम पण बंद केले. पोलिसांना सांगा काहीतरी आम्हाला थोडंफार तरी सहकार्य करायला. कि मी कुणाचा अर्जंट थोडंफार तरी ताप असतो, सर्दी असती, खोकला असतो, त्याच्यासाठी तरी दवाखान्यात जाऊ द्या, मेडिकलला जाऊ द्या. काहीतरी आम्हाला आमच्या घरात बारकांनी लेकर आहे ती दूध आणायला दुकान आमच्या इथं थोडेफार चालू करा. कारण गरीब बसवलंय काय? इथं झालंय कुठलं काय झालंय? इथं जे कोरोना झाला यांना काहीच नाही. कोरोना झालेले माणसं आहेत ते कुठं ते झालेले तिकडे ठेवून आम्हाला जाऊ नाही. इकडे काय नाही, भोग नाही, राया नाही, काय नाही. हे जाणून कुठून पॅक केलेलं आहे? त्यांनी किचन चालू केलेलं आहे आणि ते सर्वांना जेवण घरपोच पोहोचवणार आहे. त्यासाठी ती दुकानं बंद करायला सांगितलं. आजपासून सगळ्यांना पोहोचवणार आहेत. तुम्ही राहिला विषय मेडिकल जे आतमध्ये आहेत, आतमधले सगळे मेडिकल चालू राहतील. आतमधला किराणा चालू राहील, राशनची दुकानं चालू राहतील. आलं लक्षात? आता ऐका, आता तुमच्यातले 5 लोक लेडीज आहेत ना, 5 इथं थांबा. सगळी व्यवस्था तुमची करून देतो, बाकी सगळे जावा. ते सगळे लोक आहेत ना, तुमचे खाण्याची धान्याची सगळी सोय मी इथं थांबून करून देतो. बाकी सगळे निघून जावा, बाकी सगळे लगेच निघून जावा. आणि बाहेर जायचं नाही, बाहेर कुणालाही जायला परमिशन नाही. तुम्हाला सगळं घरात मिळेल. हे महानगरपालिकेचे आलेले आहेत, हे सांगतात की सगळ्यांना राशन मिळणार आहे. राशन कार्ड ऐका, ज्यांचे राशन कार्ड बाहेर आहेत त्यांना सुद्धा इथं मिळणार आहे. इथंच राशन मिळणार आहे. बाहेर कुणालाही जायला अलाउड नाही. बाहेर जायचं नाही. आतले मेडिकल, आतले किराणा दुकानं, राशनची दुकानं सगळी उघडे राहणार आहेत. तुम्हाला घरपोच जेवण महानगरपालिकेकडून मिळणार आहे. आता तुम्ही इथून सगळे निघून जा. आलं लक्षात? सगळे निघून जा. आता समजलं का? बघा चला.
हात आहे महानगरपालिकेचे. हॅलो ऐका जरा ऐका, हॅलो ऐका जरा, की आता महानगरपालिकेचे अधिकारी आलेले आहेत आणि तसेच आपला हा इथं पी एस आय जाधव साहेब आलेले आहेत. पी आय जाधव साहेब तरी त्यांनी असं सांगितलेलं आहे की आनंदनगर या ठिकाणी सगळ्याला ही रेशन दुकानामध्ये सगळे जे रेशन हे स्वतः महानगरपालिका ही आणि फुकटमध्ये वाटणार आहे. आणखीन गोर गरिबांना हो सर्वात आनंदनगरला की हे भाताचा तुकडा वगैरे देऊन हे जे करतात ते भात वगैरे न देता ते त्यांना फुकटमध्ये रेशन आणि अन्नधान्य देणं द्यावं ही त्यांना विनंती आहे. आणखीन सर्व किराणा दुकानदारांना माल आणण्यासाठी नेण्यासाठी तर त्यांना पुरवठा करण्यासाठी त्यांना लॉकडाऊन मधून वगळण्यात यावं आणि त्यांना माल आणण्यात एवढी कृपा करावी. चला सगळ्यांना बाहेर निघायचं नाही. सगळी घरी बसवली म्हणतात की आम्हाला यायचं नाही, घराच्या बाहेर यायचं नाही. आम्हाला आमच्या लोकांची वरून पगारी चालू आहे तर आमच्या लोकांच्या घरी बसू द्या, आम्हाला पगारी भेटल्या पाहिजे. आमचे मेडिकल चालू करा, आमची खाण्यापिण्याची दवाखान्याची गिरणी दुकान ही तरी आमचं जेवायचं.
नगर मध्ये पळतच माणसं उचलू उचलू चालवले की त्या गाडीत घालून नाव बदनाम करावं लागले तानं नगर आम्हाला रिपोर्ट पाहिजे रे माणसं माणसं घरी बसले ती माणसं तटा तटा उपाशी मरायला लागले मला काय म्हणायचं की तुम्ही बोला की त्यांनी बोला हे पोलिसात मरू द्या मरायचं पब्लिक जनता रस्त्यावर आलेली आहे त्यांचं खाया पियाचे वांदे झालेले आहेत सर्वच बंद केलेले आहेत म्हणून भडकून चिडून रागवून रस्त्यावर आलेली आहे पब्लिक खूप वैतागलेली आहे पब्लिक आक्रोश आहे पब्लिकमध्ये जनतामध्ये खूपच भयंकर चिडलेली आहे खाणं पिणं राशन पाणी सर्व बंद केलेले आहे एरियाचे दवाखाने हे सर्व बंद केलेले आहे सिलेंडर वगैरे लोकांना आतमध्ये येणार पिंपरी चिंचवड आनंदनगर हा अख्खा परिसर आणि लोक जनता जनता आनंदनगर आनंदनगर हे सर्व पोलीस कर्मचारीकडे जात आहेत काय प्रकरण झालेलं आहे काय माहिती नाही आहे पण अख्खी जनता त्रास झालेला आहे अख्ख्या जनताला खाणं पिणं दवाखाने त्यानंतर राशन दुकान किराणे दुकाने सर्व बंद केलेले आहेत ह्या संदर्भामध्ये कदाचित तिकडे जात असेल मोर्चा घेऊन जात आहेत खूप जनसंख्या असा लोटलेला आहे आलेला आहे आणि ही जनसंख्या का उद्रेक झालेला माहिती नाही आहे पिंपरी चिंचवड आनंदनगर चा परिसर आहे हा खायला प्यायला नाही लोकसंख्या रोडवर निघाले म्हणा लोक म्हणत आहेत खाणं पिणं खाया प्यायला नाही आहे ह्या संदर्भामध्ये हा सर्व मोठा मोर्चा आलेला आहे खूप मोठा जनसंख्या आणि लोकप्रतिनिधी आलेले आहेत लोक खूप लोकांना त्रास झालेला आहे खाणं पिणं राशन दुकान किराणा दुकान सर्व बंद केलेलं आहे सर कधी खाया पियाचे वांदे झालेले आहेत म्हणून लोक रस्त्यावर आलेले आहेत जनसंख्याचं पण समजून घेणं गरजेचं आहे जनताचा प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं आहे सरकार मुख्यमंत्री साहेब पोलीस कर्मचारी यांनी जनताची समस्या समजून घेणं खूप गरजेचं आहे खूप जनता रागवलेली आहे बेहाल झालेले जनताचे खाणं पिणं राहणं बसणं उठणं हागणं मुतणं खूप अवघड झालेलं आहे म्हणून जनता रागवलेली आहे आणि रस्त्यावर आलेली आहे पिंपरी चिंचवड आनंदनगर झोपडपट्टी झोपडपट्टी
जे कोणी बाहेरून आत येतात सिलेंडरवाले म्हणा किराणेवाले म्हणा त्यांना ते हाताशी धरून मारत आहेत पोलीस कर्मचारी असे लोक म्हणतात तिकडचे. म्हणून ही जनता मोर्चा काढून तिकडे गेलेली आहे. जनताचं पण प्रश्नाचं सरकारने सोडवावे. जनताची पाठी शी उभी राहावी. सरकार पोलीस कर्मचारी महानगरपालिका डॉक्टर्स खूप चांगले सहकार्य करतात पण हा उद्रेक जनताचे लोक खूप रागवलेले आहे. पिंपरी चिंचवड आनंद नगर. बाईत हात मारलं तर आलं का कोणी बघायला.